नमस्कार, मी आपला माणूस गोरेगाव पश्चिम। मी आहे एवन बेकरी या ठिकाणी। एवन बेकरीच्या ज्या समस्या आहेत ते दरवर्षीप्रमाणे या समस्या असतात लोकांना। इथे गटराचं पाणी घरघरात जातं, तुम्ही हे बघताय, हे गटराचं पाणी घरात जातं, त्यामुळे ते खाली राहण्यापेक्षा वरती माळ्यावर जाऊन राहतात। गटार तुंबल्यामुळे, गटारांची साफसफाई न झाल्यामुळे इथे पाणी साचतं आणि ते पाणी घरामध्ये जातं। इकडच्या कंत्राटदारांना भरपूर वेळा सांगून सुद्धा इथे नाल्यांची साफसफाई होत नाही। तसं तुम्ही पुढे बघता, या सर्व ठिकाणी या सर्व नाल्याचं पाणी घरघरात जातं। तुम्ही इथे बघणार, हे सगळे चेंबर शाळेतून जी लहान मुलं जातात शाळेसाठी, येताना जाताना याच गटराच्या पाण्यातून जातात। याच गटराच्या पाण्यातून जातात हे लोक। दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे। इकडच्या रहिवाशांचं घरात पाणी जातं, गटराचं पाणी घरामध्ये जातं आणि शाळेतल्या मुलांना सुद्धा या गटराच्या पाण्यातून जावं लागतं। माझी महानगरपालिकेला तसंच इकडच्या कंत्राटदारांना विनंती आहे की नाल्याची साफसफाई न झाल्यामुळे हा त्रास होत आहे आणि ही महानगरपालिका कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये या ठिकाणी। त्यांना एकच सांगतो, ज्यावेळी हा जन आक्रोश तुमच्या दिवाळाला येऊन भडकेल तेव्हा तुमच्या खुर्च्या खाली होतील। तुर्तास इथेच थांबतो आणि बीएमसीला एकच अशी लाईन बोलतो जाता जाता की बीएमसी है किधर, जरा दे किधर। आज अशा प्रकारचे जे नाल्याचं पाणी जाते आणि ज्या प्रकारे हा लोकांना त्रास होतोय, पावसाच्या अगोदर याची साफसफाई न झाल्यामुळे आज हा त्रास एवन बेकरीच्या रहिवाशांना होत आहे। मी सर्वांना विनंती करतो की यावर लक्ष द्या आणि याच्यावर काहीतरी होईल आणि हे लोक त्रासमुक्त होईल। मी आहे त्याच ठिकाणी एवन बेकरीच्या पुढे। तुम्ही बघताय कशा प्रकारचं हे तलाव झालेलं आहे। आज हे शॉपवाले त्रासात आहे, हे पाणी त्यांच्या शॉपमध्ये जातंय। गटारं तुंबल्यामुळे, नाल्याची साफसफाई न झाल्यामुळे पाणी साचलं जातं। तसंच इकडचं पाणी आता काढणार कधी, यांना वाट बघावी लागणार। शाळेतली मुलं जातात, तिकडे बाईक तुम्ही बघताय, ह्या बाईक सुद्धा पावसामध्ये खराब होऊन जातात। बाईक यांचे पावसामध्ये खराब होऊन जातात। इकडे कुठल्याच नेत्याचं लक्ष नाही। गोरेगावचे कुठले मोठे नेते यामध्ये कधी येऊन प्रॅक्टिकली बघत नाही, दुर्लक्ष करतात। तक्रारी आल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, तसंच महानगरपालिका सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करते। महानगरपालिका कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही। आमचं दुर्भाग्य आहे की अशा प्रकारचं प्रशासन आम्हाला लाभलेलं आहे। या जवळ या सामान्य नागरिकांना एवढा त्रास होतो, वृद्धांना। आता हे काका तुम्ही बघताय कशा प्रकारे लांबून आले आहेत आणि यांना याचा, हे काका कशा प्रकारे एवढ्या लांबून आले आहेत आणि यांना एवढ्या अशा गुडघ्याभर पाण्यातून जावं लागतंय।
अंकल आपको ये हर साल तकलीफ होता है? हर साल है, हर साल तकलीफ होता है, कोई पॉलिटिशियन आता नहीं है देखने के लिए, ये पानी निकालने के लिए। कोई भी आएगा तो यही बोलेगा कि मैं बना देता हूँ, बस यही बोल के चला जाएगा। जब भी वोटिंग का समय आएगा तो सब लोग आएगा कि मैं बना देगा, जरूर जरूर। और उसके बाद मतदान पॉलिटिशियन येतात मत मागायला, पण या भर पावसामध्ये कोणीही येत नाही। आज यांचं तुम्ही बघताय की कशा प्रकारे यांना कशातून पाण्यातून या तलावातून जावं लागतं। आज हे दुकानवाले आहेत, यांना दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे, या दुकानवाल्यांना आपको हर साल का प्रॉब्लम आहे, प्रत्येक वेळी यांना प्रॉब्लेम होतोय। यांना विचारा तुम्ही की हा प्रत्येक वेळेचा प्रॉब्लेम आहे, आपको बहुत फेस करना पड़ता है, पानी अंदर जाता है, पानी अभी भी गया है, पानी आज गेलेले आहे, त्यांच्या दुकानामध्ये आतमध्ये पाणी गेलेले आहे, तसेच हे भाजीवाले सुद्धा आहेत, यांच्या सुद्धा बघा हे आतमध्ये गेलेलं पाणी साफ करतायत। अशा प्रकारचं आहे ही महानगरपालिका, ही आपली महानगरपालिका, तसेच मोठे दोरेगावचे नेते जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करतो की हनुमान नगरच्या एवन बेकरीचा हा प्रश्न आहे तो कधी सुटणार, कधी हा प्रश्न सुटणार आणि कधी लोकांना या पावसातून मुक्ती मिळणार? कारण की हे दरवर्षीचं पाणी साचलेलं घर घरात जाणारं पाणी फक्त दाखवतात, प्रॅक्टिकली येत नाही। तूर्तास इथेच थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।